नमस्कार, मी अदिती, अदितीज बुक ऑफ रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाल भोपळ्याची भाजी। तर याच्यासाठी लागणारा साहित्य आहे, साहित्यामध्ये मी हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्या तीन तिखट मिरच्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडासा गुळ लागेल, ओलं खोबरं लागेल, पाणी लागेल आपल्याला। हा जो लाल भोपळा आहे तो मी चिरून पाण्यात ठेवलेला आहे। जिरं लागेल फोडणीसाठी, मोहरी लागेल, हिंग, मीठ फोडणीसाठी आपल्याला तेल पण लागेल, आणि हा आहे तो आपला लाल भोपळा आहे हा। तर हा कसा साफ करायचा हे पण मी तुम्हाला दाखवते। तर याचा असा एक पीस काढून घ्यायचा आणि याचं जे वरचं जे असतं ते सगळं काढून घ्यायचं सुरीने, वरचा पोर्शन, याचे तुकडे करायचे। याची जी मागची साल असते ती काढून टाकायची असते, त्यामुळे ती पण काढून टाकायची आणि याचा पुन्हा एक छोटा पीस करायचा, असे पीस करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे। बघा, हे मागचं जे साल आहे ते काढून टाकायचं पूर्णपणे याचं, आणि याचे अजून एकदा हे करून परत दोन तुकडे करून घ्यायचे, आणि हे असे तुकडे आपण नंतर मग पाण्यामध्ये टाकायचं। असं मी इथं करून घेतलंय। हा बघा, साधारणतः 1/2 किलो लाल भोपळा आहे, तो मी व्यवस्थित साफ करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे। कढईमध्ये मी तेल तापत ठेवलंय फोडणीसाठी, साधारणतः 1 चमचा तेल आहे हे। त्याच्यामध्ये तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची, 1 चमचा मोहरी वापरली आम्ही। मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, जिरं फुललं की मग त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, जिरं फुललं की नंतर मग त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालूया। आणि कांद्यासोबतच ही जी हिरवी मिरची आहे ती घालायची, तिखटच मिरची वापरायची या भाजीला, म्हणजे भाजी खूप छान लागते। आणि हे आता मी जरा हलका परतवून घेते, कांदा इथं मी हलका परतवून घेतलाय। कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये साधारणतः 1/4 चमचा हळद टाकायची, हळद मी मग अशी सांगायला विसरली आहे, ही हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, साधारणतः 1 चमचा मीठ इथं वापरलंय। मीठ घालून झालं की आपण हा तो थोडासा गुळ ठेवलाय तो घालायचा, हे आता सगळं एकत्र करून घ्यायचं। चला, आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलंय, गॅसची फ्लेम मोठी आहे। आता याच्यात थोडं पाणी घालायचं भोपळा शिजण्यासाठी, खूप पण पाणी नाही घालायचं, साधारणतः इथं मी 1/2 वाटी पाणी घातलेलं आहे। आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि हे चांगलं असं थोडस बघा असं मस्तपैकी आला, तशी उकळी येऊ द्यायची, आणि उकळी आली की मग आपण याला असं वाफ देण्यासाठी बंद करून ठेवूया। आणि बंद केल्यानंतर मग गॅस सिम ठेवायचा आणि साधारणतः 7 ते 8 मिनिटं हा भोपळा व्यवस्थित शिजून घ्यायचा मंद आचेवर। चला, आपली 8 मिनिटं झालेली आहे, हे बघा पाणी जवळजवळ आटलेलं आहे, भोपळा आपण व्यवस्थित शिजलेला आहे, हे बघा। आता याच्यामध्ये हे जे आपण ओलं खोबरं ठेवलंय ते घालूया, आणि नंतर हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आणि पुन्हा ह्याला मी एका मिनिटाची एक वाफ देते। चला, 1 मिनिटाची आपण आता वाफ दिली आहे। आता खोबरं पण आपलं भाजीबरोबर व्यवस्थित मिक्स झालंय, पाणी पण सगळं आटलेलं आहे, बघा व्यवस्थित अशी मस्तपैकी आपली ही भाजी तयार झाली आहे।
त्या भाजीमध्ये पाणी नाही ठेवायचं. जर थोडंफार पाणी राहिलं असेल तर तो गॅस मोठा करून ते पूर्ण आटवून घ्यायचं. आणि अशी मस्तपैकी आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. भोपळा पण छान शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते. चला, आपली मस्तपैकी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. रोजच्या जेवणासाठी ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.